गुंठेवारी क्षेत्रातील जमीन प्रमाणपत्र बाबत असणाऱ्या त्रुटी दूर करण्यात याव्या या मागणीसाठी गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गुंठेवारी क्षेत्रातील जमीन प्रमाणपत्र बाबत असणाऱ्या त्रुटी दूर करण्यात याव्यात या मागणीसाठी आज गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी उत्तम आबा कांबळे, कल्लाप्प चौगुले, अण्णासाहेब देशमुख यांच्यासह गुंठेवारी चळवळ समितीचे सदस्य उपस्थित होते. त्याला 15 रुपयाचे सरकारनं 2011 अध्यादेशाप्रमाणे आकारणी करून त्या नागरिकांना पावती दिली गेली पाहिजे. मात्र या गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये एकाही व्यक्तीला 15 रुपयाची आकारणी करून त्याला पावती दिलेली नाही. ही बाब आम्ही आज निदर्शनास आणलेली आहे. त्याच्यावरती ते उपाययोजना उद्यापासून चालू राहील. दुसरी गोष्ट, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. या जर 15 दिवसाच्या या अनंत चतुर्थीपर्यंत गणपती उत्सव समोर पुढे असल्यामुळं आनंद चतुर्थीपर्यंत जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर या संदर्भामध्ये गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती आक्रमक पवित्रा घेऊन याच्यावरती या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही.